नमस्कार. आज दिनांक 10/9/2024 वार मंगळवार. केडी चौधरी डाळिंबेडा पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना तिन्ही मार्केटचा लेखाजोखा हा सातत्यानं आपल्यापुढे मांडत असताना आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होतोय हेही जाणवत आहे. परंतु डाळिंब हा विषय आपण प्रामुख्यानं जरी हातामध्ये घेतला असेल तरी डाळिंबाबरोबर आपल्या तिन्ही मार्केटच्या आजूबाजूला पेरू, गोल्डन सीताफळ, ड्रॅगन फ्रूट, संत्रा, मोसंबी हे सुद्धा आयटम आपल्याकडे असतात आणि आपल्याला दुसरीकडे जावं लागतं. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की इंदापूरमध्ये आपण पेरूचा नक्कीच अजून प्रयोग करू, मागच्या वर्षी केला होता. परंतु केडी चौधरी फुटेक्स नाशिकमध्ये सुद्धा आम्ही तिथं ड्रॅगन फ्रूट आणि पेरू आणि गोल्डन सीताफळ या तिन्ही फळांच्यासाठी ग्राहकांना आपण तयार केलेला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात आपण फळ विक्रीसाठी त्यांना हे आयटम पाठवा आणि माझ्या शेतकरी बांधवांचा फायदा करा किंवा आपणही 2 रुपये रोजीरोटी कमवा हे सातत्यानं सांगून या वर्षी आपण तिथं नाशिकमध्ये ड्रॅगन फ्रूट आणि पेरूला नक्कीच प्राधान्य दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांना एक विश्वासाची बाजारपेठ तयार केली आहे. त्याचबरोबर गोल्डन सीताफळ जरी आलं तरी उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी मी आवर्जून सांगेल की गोल्डन सीताफळ, ड्रॅगन फ्रूट आणि पेरू या तिन्ही आयटमला आपण प्रामुख्यानं तिथं होलसेल प्रमाणात प्राधान्य दिलेलं आहे की जेणेकरून आपल्याला मुंबई किंवा इतर ठिकाणी जावं लागायचं उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना, किंवा आपण जर गेला जवळ बाजारपेठेमध्ये तर ग्राहक त्या लेवलवर नसायचं आणि त्यामुळं आपण डाळिंबाबरोबर तिथंही एक पसंती शेतकऱ्यांची पडेल अशाच पद्धतीचं एक बाजारपेठ आपण करण्याचं धोरण ठेवलंय. त्याचा नक्कीच शेतकरी बांधवांना फायदा होईल. डाळिंबासाठी तर नक्कीच फायदा त्या भागामधल्या शेतकऱ्यांना झाला आहे. शेतकरी बोलून दाखवत आहेत आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपण कसं मोकळं करता येईल या दृष्टिकोनातनं आपण नाशिकसाठी आजपासून जे 9:30-9:30 निलाव आपले चालू व्हायचे ते आपण 8 वाजल्यापासून तिथं चालू केलं. त्याचं प्रामुख्यानं एक कारण की जे शेतकऱ्यांनी एक व्यथा मांडली की आम्ही रात्रीचा येतोय, आपल्याकडे निवड होते, आम्हाला कॅरेटसाठी थांबावं लागत नाही, गाडी रात्रोरात जाती, सकाळी पुन्हा आम्हाला जास्त वेळ थांबावं लागते, तर आम्हाला लवकरात लवकर निलाव करा. हे माझ्या श्रीरामपूरच्या सन्माननीय दादा थोरातांनी ही समस्या मांडली आणि त्याच्यामध्ये आम्ही तो बदल केला आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला लवकरात लवकर बाजारपेठेमधून घरी जाता येईल आणि गाडीवाल्याला सुद्धा 2-2 ट्रिपा या कशा करता येईल त्या दृष्टिकोनातनं आपण जवळचं मार्केट म्हणून नाशिकला पाहत असेल तर नक्कीच तिथं आपण टाइम आपला वेस्ट जायला नको म्हणून आज 8 वाजता आपण तिथं मार्केट चालू करायचा सुधारणा केली आहे. अजून लवकरात लवकर आपल्याला तिथं 7 वाजतापासून मार्केट चालू करता येईल तेही प्रयत्न करू. परंतु पुण्यासारख्या ठिकाणी 5-5:15 आम्ही जर विक्री व्यवस्था करतोय, रात्रीची जर तिथली सगळी घडामोड पाहिली तर आपण 300-350 किलोमीटर आलेला आहात आणि त्याच्यामध्ये लवकरात लवकर निलाव झाला तर ट्रॅफिकच्या अगोदर आपण घरात शहरातून बाहेर पडताय, त्यामुळे पुण्याला तर नक्कीच पसंती आहे. परंतु हे होत असताना इथली बाजारपेठ ही आपल्याला जास्तीत जास्त फायदा करून देते म्हणून आपण लांबून येत आहे. तीच भावना आपल्याला इंदापूरमध्येही मिळते, नाशिकमध्येही मिळते आणि ह्याच पद्धतीने पुण्यामध्ये मिळत असताना शेतकरी वर्गाचा नक्कीच विश्वास वाढतोय. तर नाशिक पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला फळ विभाग हा वेगळा आहे. तिथं गोल्डन सीताफळ असेल, पेरू असेल, ड्रॅगन फ्रूट असेल किंवा इतर फळं असतील, कलिंगड, खरबूज, संत्रा, मोसंबी ह्या सगळ्याच आयटमला द्राक्ष ही प्राधान्य आपण फळ विभागामध्ये पुण्यामध्ये देत असताना तिथली सुद्धा निलावाची व्हिडिओ आपण युट्यूब चॅनलवर आवर्जून पाहत जा, जेणेकरून इतर ठिकाणी पाठवत असाल तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. पुण्यामध्ये तरकारी विभाग सुद्धा आपण त्याच प्रमुख्यानं शेतकऱ्यांच्या जवळ पसंतीस ज्याला पुन्हा आहे त्यांनी तरकारी विभागामध्ये आपण चांगल्या पद्धतीने अगदी पारदर्शकतेचे प्रमाणे काम करतोय, किंवा आपण फुल मार्केटला सुद्धा आपल्याला फुलांचं पुण्यामध्ये जे काम आहे तेही होलसेल प्रमाणामध्ये आपल्याकडे चालतंय. आणि मग शेतकरी एकदा आमच्याकडे जोडला गेल्यानंतर सगळ्याच आयटमला पालेभाज्या असतील, फळं असतील, डाळिंब असेल हे सगळेच त्याच्यामध्ये त्यांना न्याय द्यावा ह्या भूमिकेतनं आम्ही नाशिक, पुणे आणि इंदापूरमध्ये आपण प्रामुख्यानं काम करतोय. डाळिंबाच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर आपल्याला नक्कीच करोडो रुपयाचा फायदा शेतकरी बांधवांना होतोय, एकेकाला लाखो रुपयाचा फायदा होतोय आणि ह्याच्यामध्ये शेतकरी जागेवर देताना फसतोय की काय, किंवा मार्केटला पाठवलं तर त्याचं नुकसान होतंय की काय, ही सगळी घडामोड ह्या युट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला भेटते आणि त्याचा माझ्या शेतकरी वर्गाला नक्कीच फायदा होतोय. आणि आपण सगळेच 20,000 वरती सबस्क्रायबर करून एक सभासद बनलाय याचा सार्थ अभिमान मला सुद्धा वाटतोय. आणि म्हणून आपल्या
घरापर्यंत एक चांगल्या पद्धतीने 2 रुपये जास्तीचे मिळवून देण्याचा जर खारीचा वाटा माझ्यासारख्याला मिळत असेल तर मी माझं भाग्य समजतो, कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याच्या मुलाला शेतकऱ्याची व्यथा ही माहिती असल्यामुळं त्याच्यातनं आपल्याला 2 रुपये जास्तीचे करून देत असताना एक पारदर्शकता आणि डिजिटल मार्केट, जेणेकरून आज नाशिकमध्ये आजची आज पेमेंट, इंदापूरमध्ये आजची आज पेमेंट आणि पुण्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर पेमेंट देण्याची व्यवस्था, दिलेल्या तारखेच्या अगोदर 4-7 दिवस पेमेंट देण्याची व्यवस्था ही केल्यामुळं महाराष्ट्रामध्ये एकमेव पसंतीस उतरलेलं डाळीबेरड असेल तर ते केडी चौधरी, केडी चौधरी फुटेक्स असेल, केडी चौधरी डाळीबेरड असेल किंवा केडी चौधरी कोर्ट डाळीबेरड असेल, हे आपलं हृदयातलं एक महत्वाचं स्थान निर्माण केलेलं डाळिंब यार्ड म्हणून आपण त्याच्याकडे पाहताय, मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून इथून पुढचा काळ हा आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर असताना आज सुद्धा डाळिंबाचे रेट चांगले कडाडलेले आपल्याला पाहायला भेटतायत। आजही साधारणतः 200 रुपयाच्या आसपासचे ऍव्हरेज हे पाहायला भेटतंय, कदाचित जे टॉप क्वालिटीचे माल आले ते 250-300 रुपये सुद्धा पाहायला भेटतायत, परंतु ज्या दिवशी जो माल टॉप आहे त्याचनुसार त्याचे ऍव्हरेज आपल्याला पाहायला भेटतंय। त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आता गणपती गेल्या, गौराई समज बसल्या, तर हिरवे माल आता चालत नाही, त्यामुळं आपण प्रामुख्यानं हिरवे माल आपण मार्केटला आता पाठवू नका आणि जे आपले माल आहेत ते विरळत विरळत मार्केटला माल पाठवा, जेणेकरून आपले 2 पैसे हे जास्तीचे कसे घडतील यासाठीच नक्की त्याचा आपल्याला फायदा होईल, हेही मी प्रामुख्यानं माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो। कधीपर्यंत बाजार टिकतील हे आपल्या मनामधल्या शंका आहेत, ह्या बऱ्याच जण आपल्याला मला फोन करतात, त्यांना आवर्जून सांगतो की दिवाळीपर्यंत तर रेट पडणार नाही, दिवाळीच्या नंतरही 8-10 दिवस आपली मार्केट राहतात अशी परिस्थिती मला राजस्थानमधल्या माल आणि कर्नाटकमधल्या मालामधून जाणवते, परंतु तोपर्यंत आपण पूर्ण बाग खाली करण्यापेक्षा विरळत विरळत माल काढा, नवरात्रीचा फायदा भेटणार आहे, ज्योतिया सणाचा फायदा भेटणार आहे आणि छठ पूजेचा फायदा भेटणार आहे उर्वरित मालांना, त्याचीही वेळोवेळी मी तारखा आपल्याला वेळोवेळी सांगत जाईल। आपण दररोजच्या नोटिफिकेशन आल्याच्या नंतर आपण त्या तपासत जा, आमच्या बाजारपेठेमधल्या घडामोडी ह्या सातत्यानं काय आहेत त्या तपासत आपण जाग्यावर सौदे करावे किंवा मार्केटला पटावे, कधी माल काढावा किंवा कधी मंदी होणार आहे हे सातत्यानं आम्ही आपल्या समोर मांडत असताना नक्कीच आम्हाला अभिमान वाटतो की आपण आमची व्हिडिओ पडल्या पडल्या हजारो लोक त्याला पसंती देत आहेत आणि हजारो लोक आज त्याला त्याचा फायदा करून घेत आहेत आणि घराघरात एक आवडीचा चॅनल बनलेला केडी चौधरी डाळिंबेरड पुणे हा यूट्यूब चॅनल सर्वांच्या पसंतीचा बनत असताना हजारो लोक त्याला जोडतायत आणि हजारो कुटुंबामध्ये त्याचा नक्कीच फायदा होत असताना 2 पैसे जास्तीचे हे कसे मिळतील या दृष्टिकोनातून मार्केटिंगचा अंदाज आम्ही देत असताना त्याचा नक्कीच आपल्याला फायदा हो, हीच गणरायाला मी प्रार्थना करेल आणि कळकळीचं आवाहन करेल की आपण माल विरळते विरळते काढा, आपले जास्तीचे पैसे बनवा, कारण वजन पण वाढणार आहे आणि रेट पण वाढणार आहे, त्या फळांचे आपण पैसे नक्कीच जास्ती घेणार असताना चुकूनही पूर्ण बाग एक टायमिंगला खाली करू नका, हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो। धन्यवाद।